नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री आमदार सुरेश खाडे भाऊ यांच्या विशेष पाठ पुराव्यामुळे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील 22 गावातील 141 वैयक्तिक घरकुल मंजूर झाले असल्याची माहिती भाजपाचे इस्लामपूर निवडणूक प्रमुख व सांगली जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी दिली। महाविकास आघाडीच्या सत्ता काळात या प्रस्तावांचा पाठ पुरावा करूनही घरकुलाचे प्रस्तावांना दुर्दैवाने मंजुरी दिली गेली नाही। या घरकुल प्रस्ताव मंजूर व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न केले। इस्लामपूर विधानसभेसह सांगली जिल्ह्यातील 1061 घरकुल प्रस्तावांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे। या योजनेमार्फत प्रत्येक लाभार्थीला घरकुल बांधकामासाठी 1,20,000 रुपयांची मदत मिळणार आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात या घरकुल मंजुरी बाबत ठेंगा दाखवण्यात आला होता। महाविकास आघाडीच्या काळात या लाभार्थ्यांना मदतीचा निर्णय प्रलंबित ठेवला होता। सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे भाऊ यांच्याकडे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी पाठ पुरावा करून प्रलंबित असणारी घरकुले मंजूर करून घेतली असून या घरकुल लाभार्थ्यांना आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गावनिहाय मंजूर घरकुल पुढील प्रमाणे: कारंदवाडी 3, किल्ले मच्छिंद्रगड 6, खरातवाडी 1, दुधारी 9, गोटखिंडी 1, नागाव 10, जुने खेड 1, बोरगाव 3, बहे 12, बावची 2, बेर्डमाची 14, येडे मच्छिंद्र 3, शिगाव 31, शिरगाव 12, खुबालवाडी 10, जांभुळवाडी 1, बिचूत 4, साखराळे 5, पडळवाडी 1, भवानीनगर 5, मसुचीवाडी 1, तुंग 6। यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना आमदार जयंत पाटील यांनी मी पाठपुरावा केल्याने आपले घरकुल मंजूर झाले, आता आपण पुढील पाठपुरावा तुम्ही करा, असं लाभार्थी यांना पत्रप्रपंच करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। अनेक लाभार्थी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। गेली कित्येक दिवस प्रस्ताव धूळ खात पडले होते। त्यावेळी तुम्ही सत्तेत होतात, त्यावेळी तुम्हाला मंजूर करता आली नाहीत आणि सत्तेत नसताना तुम्ही कसे मंजूर करता, हा पत्रप्रपंच म्हणजे हास्यास्पद आहे, अशी गोष्ट जयंत पाटील यांना शोभत नाही। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।